बाजार समितीच्या निवडणुकीतील विजय हा स्वर्गीय विलासकरांना श्रद्धांजली ठरेल असं प्रतिपादन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. उदयसिंह पाटील उंडाळकर व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील स्वर्गीय लोकनेते विलासराव पाटील उंडाळकर रेल पॅनेलचा प्रचार शुभारंभ पाचोड फाटा इथं संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं स्वर्गीय लोकनेते विलासराव पाटील काका रेत पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार पृथ्वीराज चव्हाण व उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आज बाबा या ठिकाणी या पॅनेलचं नेतृत्व करण्यासाठी विषय बोललो की बाबा आता मार्केट कमिटीची निवडणूक असते, आपल्याला समविचारी लोकांची आपल्याला कुठेतरी आता एक मोल बांधणं ही काळाची गरज झाली. कारण त्याचं असं होतं त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी सर्वसामान्य माणसांची जी सत्ता केंद्र आहे ती जी चव्हाण साहेबांच्या विचारसरणीतून या ठिकाणी ती अंमलात आणली गेली त्या विचारधारेवरती या ठिकाणी ते हल्ला करू पाहिजे. जी स्वतः बैठका घेऊन प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एखादी एखादी बैठक घेऊन कुठल्या सदस्यांना संपर्क साधायचा प्रयत्न करणार उद्यापासूनच आपला कार्यक्रम आखलेला आहे. मला वाटतं त्या निमित्तानं पुन्हा एकदा देशात जे काही चाललेलं आहे त्याची देखील अप्रत्यक्ष उकळणी करण्याची संधी मिळणार. पण देशाचं राजकारण आपण जरी कुठे एकत्र या निवडणुकी करता बसतो तर देशात काय चाललं आहे ते प्रत्येकाच्या मनात आहे. कशा प्रकारे आरोप प्रत्यारोप होत आहेत या देशाची लोकशाही वाजवायची असेल ती जबाबदारी तुमच्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे. आज ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला स्वातंत्र्य KMS News स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.